शहरातील गल्ली बोळातून अरुंद रस्त्यावरून वाहने जात असतात आणि महिला मुलांना शाळेत सोडायला जात असतात तेव्हा वाहनांचा वेग कमीच असतो. अशा वेळी हेल्मेट नसल्यास पोलिसांनी दंड न आकारता व्यावहारिक मार्ग अवलंबावा आणि प्रबोधनावर भर द्यावा असं मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं आहे. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग खूप जास्त असतो. मागील वर्षभरात एकट्या पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात 275 वाहन चालकांच्या अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे महामार्गावर हेल्मेट सक्ती झालीच पाहिजे. वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते गरजेचं आहे. हेल्मेट सक्ती हा कोर्टाचा निर्णय आहे आणि कोर्टाच्या निर्णयाविरोधात आपण जाऊ शकत नाही. कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो, त्यामुळे त्यावर अधिक चर्चा न करता पुणेकरांनी स्वतःच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा असं आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलंय. हेल्मेटच्या संदर्भात जुन्या काळी जेव्हा याची चर्चा सुरू झाली तेव्हा व्यवहारिकदृष्ट्या ते अडचणीचं होतं आणि म्हणून मी त्यावेळेला म्हणायचो की आपण त्याची सक्ती करू नये म्हणून. पण आज अशी परिस्थिती आहे की राज्यामध्ये हजारो माणसं अपघातात मरत आहेत. एकट्या पुणे शहरात सावधान 250 लोक ही डोक्याला इजा होऊन मेली आहेत आणि 250 लोक जिल्ह्यात मिळत एका वर्षात आकडा 500-600 वर आहे. आज वाहनांचा स्पीडही वाढला आहे आणि त्यामुळे नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे इथे हेल्मेट हे कंपल्सरीच केलं पाहिजे आणि आता ते माणसाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. माझं एवढंच म्हणणं त्याच्यात होतं की जेव्हा आपल्याकडे रस्ते अरुंद आहेत, गल्ली बोळ आहेत, अनेक महिला मुलांना शाळेत सोडायला जातात, तर अशा ठिकाणी जिथं वाहनाचा स्पीड 10-15 आहे तिथं कायदा जरूर आहे, तो मानलाच पाहिजे. व्यावहारिक मार्ग काढावा अशीच माझी इच्छा आहे. तसंच मी पोलीस कमिशनरांना सांगितलं आहे. पण आज देशभर जगभर लोक हेल्मेट वापरत आहेत, ते आपल्याच सुरक्षिततेचे करता आहे. त्यामुळे दंड वगैरे न करता प्रबोधन करावं आणि आपण 1,00,000 रुपयाची स्कूटर घेतो तर त्याच्यात एक थोडासा पार्ट हेल्मेटचा घेतला तर आपली सुरक्षितता आहे. जो माणूस रस्त्यावर मरतो त्याचं सगळं कुटुंब उघडं पडतं आणि मग शेवटी तो दोष त्याचा असतो आणि भोगावा लागतो कुटुंबाला. त्यामुळे याच्यात अतिरेक करू नये पण प्रबोधन करावं.